नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। उन्हाळा म्हणलं की साखर आंबा झालाच पाहिजे, शास्त्र असतं। आणि साखर आंबा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडतो। हा साखर आंबा बघितला आणि खाल्ला की मला अगदी लहान झाल्यासारखं वाटतं। तर वर्षभर टिकणारा हा रसरशीत साखर आंबा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण बघूया। साखर आंबा बनवण्यासाठी मी मेडियम साईजच्या गावरान 15 ते 16 कैऱ्या घेतलेल्या आहेत। या कैऱ्या गावरान असल्यामुळे ह्या चांगल्याच आंबट असतात। त्या प्रमाणात मी साखर घेणार आहे। तुम्ही जर तोतापुरी कैऱ्या वापरणार असाल तर कमी साखर लागेल। या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि स्वच्छ कापडाने पुसून घेऊया। या कैऱ्यांची सालं काढायची आणि त्या छान किसून घ्यायच्या। यातल्या काही कैऱ्या आतून पिवळ्या आहेत, त्या आपण बाजूला काढून ठेवूया। या पिवळ्या झालेल्या कैऱ्या आपण कुकरच्या भांड्यात काढूया आणि किसल्यानंतर कोईंना सुद्धा बऱ्यापैकी कैरी राहिलेली असते, तर या किसलेल्या कोई सुद्धा आपण कुकरच्या भांड्यामध्ये ठेवूया आणि दोन्ही भांडी कुकरमध्ये ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालायचं थोडं थोडं आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि ह्याचा पल्प काढून ठेवायचा। या उकडलेल्या कैऱ्यांचा पल्प वापरून पन्ह कसं बनवायचं त्याची अतिशय सोपी रेसिपी माझ्या चॅनलवर आहे। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती चेक करायला विसरू नका। हा किसलेल्या कैऱ्यांचा किस मी मोजून घेतलाय, तो 4 कप आहे। तर ह्याच्यामध्ये मी 6 कप साखर घालणार आहे, म्हणजे जेवढा किस आहे त्याच्या 1.5 पट साखर आपल्याला घालायची आहे। एकतर या कैऱ्या गावरान आणि आंबट आहेत म्हणून साखर थोडीशी जास्त आहे आणि साखर भरपूर घातली की साखर आंबा छान रसरशीत होतो, नाहीतर तो मग ड्राईश होतो आणि ड्राय साखर आंबा मुलांना आवडत नाही। म्हणून मी 1.5 पट साखर घालतीये। तुम्ही पण हेच प्रमाण घ्या, साखर आंबा खूप छान रसरशीत होतो। आधी 4 कप साखर घालायची आणि साखर आणि किस छान मिक्स करून घ्यायचा आणि परत 2 कप साखर घालायची आणि परत मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून सुती कपड्याने झाकून 2 ते 3 तास असंच ठेवून द्यायचं, म्हणजे त्याला छान पाणी सुटतं। 2-3 तासांनी याला छान पाणी सुटतं। हे मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण एका जाड बुडाच्या भांड्यात ट्रान्सफर करायचं आणि बारीक गॅसवर उकळत ठेवायचं। उकळताना सारखं ढवळत राहायचं। 10 मिनिटांनी त्याला असा वर फेस येतो तरी त्याला उकळतच राहायचं, ढवळत राहायचं, म्हणजे खाली चिकटणार नाही। हे मिश्रण साधारण 15 ते 20 मिनिटं आपल्याला उकळत ठेवायचं आहे। आपल्याला ह्याचा एकतारीच्या थोडासा पुढे पाक बनवायचा आहे। एकतारी पाक झालाय की नाही ते बघण्यासाठी एका ताटीत थोडासा पाक काढायचा आणि थोडासा कोमट झाला की 2 बोटांच्या चिमटीत धरून बघायचा। त्याला जर एकतारी येत असेल तर अजून 1-2 मिनिटं ठेवायचं आणि नंतर गॅस बंद करायचा। आणि ह्याच्यामध्ये गॅस बंद केल्यावर 7 ते 8 लवंगा घालायच्या आणि छान ढवळून घ्यायचं। कुणाकुणाला वेलचीचा फ्लेवर पण आवडतो तर ह्याच्यामध्ये वेलची पावडर घातलं तरी चालतं 1 चमचाभर। हे छान ढवळून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं। थंड झालं की ह्याच्यामध्ये साधारण 1 लिंबाचा रस घालायचा। लिंबाचा रस घातल्यावर साखर क्रिस्टलाइज होत नाही म्हणून आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचा रस घालून झाला की परत एकदा ढवळून घ्यायचं आणि याला संपूर्ण गार होऊ द्यायचं। आता हे 3-4 तासांनी संपूर्ण गार झाल्यावर अजून थोडंसं घट्टसर होतं, पण याला सुंदर रंग येतो, मधासारखं दिसतं आणि टेक्स्चर छान आहे आणि रसरशीत साखर आंबा तयार आहे। हे बघूनच तोंडाला पाणी सुटतंय। तर हा साखर आंबा उकळत्या पाण्यात घालून ड्राय केलेल्या बॉटलमध्ये भरून ठेवायचा। हा छान वर्षभर टिकतो। तर आहे की नाही करायला एकदम सोप्पा? तर अशा पद्धतीने साखर आंबा तुम्हीही करून बघा, एन्जॉय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।